कोल्हापूर जिल्हा परिषदेतील आणखी दोघा कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले जिल्हा परिषदेतील एकूण कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या सात झाली आहे जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सुरूच असून काल सोमवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एक कक्ष अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल सोमवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आलेत यापूर्वी जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर त्यांचा चालक आणि स्वीय सहाय्यक यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर ग्रामपंचायत विभागातील एका कर्मचाऱ्याला तसंच महिला आणि बालकल्याण विभागातील एका अधीक्षकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषदेतील कोरोना रुग्णांची संख्या आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे